माझं नाव भार्गवराम सिंह विजय पाटकर. मी उपासना केंद्र मडगाव गोवा गोव्यातून आहे. मी बापूंच्या सेवेत 2010 आहे आणि आमच्या घरी बापूंची सेवा उपासना आमची नेहमी चालू आहे. आणि 8 एप्रिल 2017 अशी एक प्रसंग घडला की माझ्या मुलाला पोटात दुखायला लागलं. ॲक्च्युली एक दोन दिवस अगोदर त्याच्या थोडंसं पोटात दुखत होतं. तर ते 8 एप्रिलला त्याने मला सांगितलं की पोटात खूप दुखतं आहे, तू कामाला जाऊ नकोस म्हणून. तरीसुद्धा मी कामाला गेलो आणि 10:30-11 सुमारास माझ्या पत्नीने मला फोन केला आणि सांगितलं की त्याची सिव्हिअरिटी वाढलेली आहे, तू ये म्हणून. मी परत आलो आणि मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सांगितलं त्याचा स्कॅन करावा लागेल. त्याचं इंटेस्टाईनचं स्कॅनिंग केलं आणि स्कॅनिंग केल्यानंतर असं आढळलं की त्याच्या लार्ज इंटेस्टाईनला ट्विस्ट आहे म्हणून आणि इन्फेक्शन आहे म्हणून. स्कॅनिंग त्यानंतर लगेच हॉस्पिटलाईज करायला सांगितलं. आम्ही त्याला हॉस्पिटलाईज केलं. डॉक्टर म्हणाला की याला आयदर एनिमा द्यावा लागेल किंवा याचं नाही जर झालं तर ऑपरेशन करावं लागेल म्हणून. आम्ही बापूकडे उभयतांनी अशी प्रार्थना केली की एवढ्या छोट्या मुलाचं ऑपरेशन बाळा होऊ दे नको, तर काहीतरी ह्याच्यातून मार्ग निघावा म्हणून. आणि आमचे दोघांचे सुद्धा डोळे हे भरलेले होते. त्याला हॉस्पिटलाईज केल्यानंतर 4:30 हॉस्पिटलाईज केलं. 7 सर्जन आले. सर्जनने त्याला चेक केलं आणि आम्हाला इस्तंभूत त्या आधाराबद्दल माहिती दिली. NSS चे डॉक्टर आले आणि त्याचं डॉक्टरने त्याला भूल देण्यासाठी त्याला घेतलं. आणि जस्ट आमच्या मनामध्ये एक असं आलं की 4:30 पासून 7 त्याने काही पोटात दुखतं म्हणून सांगितलं नाही. तर जस्ट आम्ही डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर एकदा परत स्कॅन करून बघा म्हणून. डॉक्टर म्हणाले येस आय एम गोईंग टू डू दॅट. आणि डॉक्टरने स्कॅन केलं तर असा चमत्कार होता की ते ट्विस्ट निघालेलं होतं. हां, हे सगळं माझा बापूच करू शकतो अंबदने.